अदग्रस्त आयएस पूजा खेडकरांचा पाया आणखीनच खोलात गेलाय. खेडकर कुटुंबियांच्या मालकीची पिंपरी चिंचवड मधली कंपनी सील करण्यात आलेली आहे. थर्मो वेरिटा कंपनी पिंपरी चिंचवड कडून सील करण्यात आली आहे. पालिकेचा कर थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं कळत आहे. कंपनीनं तब्बल 2,77,000 कर थकवला होता. थर्मो वेरिटा नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचं बांधकाम तळोडे सर्व नंबर 53 इथं आहे, दिवाळंदी रस्त्यालगत आहे. तो जो सर्व नंबर 53 आहे तो रेड झोनमध्ये आहे आणि रेड झोनमध्ये नवीन बांधकामाला परवानगी नाही. आता त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे ते सकृत दर्शन या अनधिकृत असल्याचं दिसून येत आहे. ते त्यांना प्रथम नोटीस दिली जाईल. नोटीस दिल्यानंतर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल, त्यांच्या कागदपत्राची तपासणी केली जाईल आणि त्याच्यातलं तथ्य जाणून घेऊन अंतिम कारवाई केली जाईल. त्याच्यावर पुढची कारवाई येतो जे कायद्यानुसार आहे. तथ्य आढळून आलं जर अनधिकृत असेल तर हातोडा पडणार का त्यावर? हा, त्याच्यात दोन प्रकार आहेत. एक तर त्यांच्यावर FIR केला जाऊ शकतो किंवा त्याच्यावर ती इमारत पाडली जाऊ शकते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.